अखेर वेदिकाची मृत्यूशी झुंज संपली. SMA आजाराशी लढणाऱ्या वेदिकेला 16 कोटींचे इंजेक्शन देऊनही उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वेदिका ही SMA या आजाराचा सामना करत होती. भोसरी परिसरात राहणारी SMA हा आजार म्हणजेच स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप 1 या अतिशय दुर्धर आजारानं शेवटी तिचा बळी घेतलाय. 5 महिन्याची असताना तिला SMA टाईप 1 हा जनुकीय आजार असल्याचं समजून आलं. हा आजार वाढत्या वयाबरोबरच शरीरातील एक एक अवयव निकामी करत जातो. परंतु अमेरिकेत या आजारावर झोलगेस्मा ही लस उपलब्ध असल्याचं वैद्यक कारण त्यांच्या पालकांना कळलं. कळल्यावर वेदिकाच्या आईबाबांनी जीवाचं रान केलं. नागरिकांच्या मदतीनं 77 दिवसात जवळपास 1.5 लाख नागरिकांनी 16 कोटी रुपयांची मदत जमवली. शेवटी 15 जूनला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेदिकाला झोलगेस्मा इंजेक्शन यशस्वीरित्या देण्यात आलं होतं. तिच्या आईवडिलांना ती आयुष्यभर त्यांच्यासोबत राहील असं वाटत असतानाच रविवारी अचानक उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या आईवडिलांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुमारी वेदिका सौरभ शिंदेच्या बाबतीमध्ये ठिकाणी कोणत्या शब्दामध्ये श्रद्धांजली अर्पण करावी हे सुद्धा आम्हाला कळत नाही. का तर ज्यावेळेस SMA सारखा आजार त्या बालिकेवरती आल्यानंतर त्या कुटुंबाला जे प्रयत्न करावे लागले त्याचा साक्षीदार मी आहे. कारण सौरभ शिंदेसारखा एक तरुण हुशार मुलगा पण गरीब कुटुंबातला असणारे हा परिवार आणि ह्या परिवारामध्ये ही घटना त्या ठिकाणी त्या काळामध्ये घडली की आता SMA-सारखा आजार त्या मुलीला लागलेला आहे. तर त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. मग राज्यातून परराज्यातून किंवा देशाच्या बाहेरनंसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला खूप त्या बालिकेसाठी झाली. आणि आपल्या राज्यातल्या सर्वच नेत्यांनी त्या ठिकाणी मी शरद पवारांपासून तर आमच्या जयंत पाटील साहेबापर्यंत तर अमोल कोल्हेपासून तर सुप्रिया सुळेपर्यंत मग उद्धवसाहेब ठाकरेपासून तर एकनाथराव शिंदेपर्यंत जितीन रावळ अशा अनेकांनी ह्या बालिकेला खूप मदत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यात डॉक्टर तात्याराव लहानेंनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केली. वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. क्राऊड फंडिंग जमा करताना सुद्धा अनेकांनी मदत केली. ज्यांची परिस्थिती नसताना सुद्धा ह्या लोकांनी आम्हाला 500 रुपयापासून तर 100 रुपयापर्यंत आम्हाला अशी मदत करणारे सुद्धा अनेक परिवार मी पाहिलेले आहेत. आणि अशा ह्याच्यातनं या कुमारी वेदिकाला त्या ठिकाणी आयुष्य चांगल्या प्रकारे असावं या दृष्टिकोनातून सर्वांनी मदत केली आणि तिचा दुर्दैवी अंत काल झाला. हे अत्यंत वाईट या परिवाराला किंवा ज्यांनी मदत केली की स्वतःचं बालक आपलं समजून त्या ठिकाणी मदत करण्यासुद्धा खूप वाईट वाटलं. त्यांचेसुद्धा खूप फोन आम्हाला आले की आपल्या हातामध्ये हे राहिले नाही. खूप प्रयत्न केले पण प्रयत्नाला यश मिळालं नाही आणि त्यांचं कुटुंब तर पूर्णपणे त्या ठिकाणी कोलमडलेलं आहे कारण 77 दिवसामध्ये. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.